महाराष्ट्रातील वातावरण उद्योगधंद्याला पोषक नाही असं म्हणत कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक कर्नाटकमध्ये आपला उद्योग स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत. या संदर्भात कर्नाटक सरकारच्या प्रतिनिधींशी कोल्हापुरातील उद्योजकांची नुकतीच प्राथमिक चर्चा झाली. कर्नाटक सरकारनं उद्योगासाठी लागणाऱ्या वीज, पाणी, जमीन ह्यासारख्या महत्वाच्या बाबी कमी दरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सगळे उद्योगधंदे कर्नाटकमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ इचलकरंजीतील टेक्सटाईल उद्योग यासारख्या अनेक MIDC मुळे अनेकांच्या हाताला रोजगार मिळालाय. हजारो कोटींच्या उलाढालीमुळे या भागातून मोठ्या प्रमाणात महसूल राज्य सरकारला मिळतो. पण असं असून देखील राज्य सरकार उद्योगधंद्याला पोषक वातावरण तयार करून देण्यात अपयशी ठरतंय. या भागातील उद्योजकांनी अनेक वेळा सरकारला वाढीव वीज दर कमी करण्याची विनंती केली आहे, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळेच कर्नाटक सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूरच्या उद्योजकांनी कर्नाटकमध्ये उद्योग स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जर कर्नाटक सरकारने फार अतिशय चांगली इंडस्ट्रियल पॉलिसीने चांगल्या सोयीची जर केली तर मोठ्या प्रमाणात इथून उद्योगधंदे कर्नाटकचा आपला जे सीमाभागाचा लगतचा एरिया आहे त्यामध्ये जायची एक शक्यता आज दिसून यायला लागली आहे. सरकारनं कुठल्याही परिस्थितीत उद्योगधंदे वाचवण्याकरता योग्य ते ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली कराव्यात, तरच उद्योगधंदे टिकतील, नाहीतर अन्यथा आता वेळच आलेली आहे जणू काही की उद्योगधंदे इथून स्थलांतरित होण्याची, याच्यावर सरकारनं गांभीर्यानं विचार करावा. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 5 औद्योगिक वसाहतींमध्ये 10,000 उद्योगधंदे आहेत. त्यामध्ये फाउंड्री उद्योग, टेक्सटाईल उद्योग, केमिकल उद्योगांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. यामध्ये 12,000 कोटींची वार्षिक उलाढाल होते. 2,00,000 कामगारांना रोजगार मिळतो. जर हे उद्योग स्थलांतरित झाले तर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, त्याचबरोबर सरकारला मिळणारा कर बुडेल. एकीकडे सर्व उद्योगधंदे मंदीचा सामना करतायत, त्यात विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उद्योजक आर्थिक संकटात सापडले. असं असतानाही राज्य सरकार उद्योजकांना फक्त सबुरीचा सल्ला देत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विजेच्या बाबतीतला अंतिम निर्णय होईल, त्याच्यात तो विषय आहे. म्हणजे त्यामुळे माझं आव्हान आहे की आपल्या राज्यातले किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले जे उद्योग आहेत त्यांनी इतर राज्यामध्ये जाऊ नये. महाराष्ट्रात उद्योगधंद्याला प्रति युनिट 8.61 रुपये दरानं वीज उपलब्ध करून दिली जाते, पण ती इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. कर्नाटकमध्ये उद्योगधंद्यांसाठी 6 रुपये दरानं प्रति युनिट वीज उपलब्ध करून दिली जाते. गुजरातमध्ये हा दर 5.56 रुपये इतका आहे. आंध्र प्रदेशमध्ये हा दर 6.30 रुपये इतका आहे. मध्य प्रदेशात 5.80 रुपये ते 6.10 रुपये इतका, तर छत्तीसगडमध्ये 4.40 रुपये आणि महाराष्ट्राच्या शेजारी गोवा राज्यात हा दर 4.50 रुपये इतका आहे. महाराष्ट्रात उद्योगधंद्यांना वीज कमी दरात लवकर उपलब्ध केली नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातले उद्योगधंदे कर्नाटक राज्यात स्थलांतर करणार हे नक्की. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.